बोफोर्स गन्सच्या माध्यमातून म्हणजेच हॉविट्झर गन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तोफगोळांचा मारा या टायगर हिल्सवर पाकिस्तानच्या सैन्याच्या विरुद्ध करण्यात आला. एवढंच नाही तर असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला की 8 सिख ही लेफ्ट फ्लँक म्हणजे टायगर हिलच्या डावीकडून जी आहे चढाई करेल, तर 2 नागा रेजिमेंट हे टायगर हिलच्या राईट फ्लँक म्हणजे उजव्या बाजूने चढाई करेल. पाकिस्तानच्या सैन्याला एक प्रकारे आपण चकमा देण्यामध्ये यशस्वी ठरलो, कारण त्यांना वाटलं की फक्त तोफगोळांच्या माध्यमातून किंवा 8 सिख रेजिमेंटच्या माध्यमातून टायगर हिल जिंकण्याचा भारतीय सैन्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या सैनिकांनी याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. पण भारताची खरी स्ट्रॅटजी ही तेव्हा होती ज्या ठिकाणी 18 ग्रेनेडियर रेजिमेंटच्या माध्यमातून टायगर हिलच्या मागच्या बाजूनं अतिशय अशक्यप्राय वाटणारा डोंगराचा कडा, साधारणतः 1000 फूट उंचीचा डोंगराचा कडा भारताच्या 18 ग्रेनेडियर रेजिमेंटच्या सैनिकांनी पार केला. पाकिस्तानच्या सैनिकांना दूरदूरपर्यंत वाटलं नाही की टायगर हिलच्या मागच्या बाजूनं ज्या प्रकारे अतिशय खडतर असा हा डोंगर कडा आहे, 1000 फूट उंची असणारा हा डोंगर कडा आहे. एवढंच नाही तर रात्रीच्या अंधारामध्ये हा डोंगर कडा पार करणं एका रस्सीच्या किंवा ज्याला आपण म्हणू रोपच्या मदतीनं दोरीच्या माध्यमातून 1000 फूटचा हा डोंगर कडा पार करणं हे अशक्यप्राय अशी गोष्ट वाटणारी होती. परंतु 18 ग्रेनेडियर रेजिमेंटच्या अल्फा कंपनी, चार्ली कंपनी त्याचबरोबर घातक प्लाटून कमांडोजनं हा चमत्कार करून दाखवला. केवळ 7 तासामध्ये एकदम सरळ अशा प्रकारचा डोंगर कडा जो 1000 फूट उंचीचा होता तो भारतीय सैनिकांनी पार केला. आणि या ठिकाणी खूप मोठा खतरा होता, कारण 17000 फूट उंचीवर आपण युद्ध लढतोय. एवढंच नाही तर -0° सेंटीग्रेडमध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर आहे आणि दुश्मनाची म्हणजे पाकिस्तानच्या सैनिकाची जर यावर नजर पडली तर त्या ठिकाणी मृत्यू अटळ आहे अशा प्रकारची परिस्थिती होती. तरीसुद्धा अतुलनीय धैर्य आणि साहसाचा परिचय देत भारताचं सैन्य तो डोंगर कडा चढून गेलं. एवढंच नाही तर ज्यावेळेस तो डोंगर चढा चढून जाताना टायगर हिलपाशी पोहोचणार त्याच वेळेस पाकिस्तानच्या सैनिकांना याची खबर लागली, म्हणून त्यांनी भारताच्या सैनिकांविरुद्ध जोरदारपणे प्रहार करण्याचा प्रयत्न केला. हातघाईच्या लढाईमध्ये आपण पाकिस्तानच्या सैनिकांना ठार मारलं आणि केवळ आपल्या साहसामुळे, धैर्यामुळे आणि भारत मातेच्या रक्षणासाठी टायगर हिल सारखी अतिशय अशक्य प्राय वाटणारी लढाई माउंटन वॉरफेअरमध्ये भारतीय सैनिक जिंकले.